साईबाबा संस्थानचे नवनियुक्त चेअरमन सुरेश हावरे यांनी आज शिर्डीमध्ये येऊन संस्थानच्या चेअरमन पदाचा पदभार स्वीकारला. सपत्नीक साई दर्शन घेतल्यानंतर हावरेंचा साई संस्थानच्या वतीनं उपकार्यकारी अधिकारी डॉ संदीप आहेर यांनी सत्कार केला. हावरे हे एक शास्त्रज्ञ असून ते मुंबई येथील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक देखील आहेत. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्यानं हावरेंना साई संस्थांवर संधी मिळाली असल्याची माहिती आहे. याप्रसंगी नवनियुक्त विश्वस्त मंडळातील चारच सदस्य उपस्थित होते तर अन्य सदस्यांसह शिवसेनेचे सदस्य गैरहजर होते. उपस्थितांमध्ये माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे, सचिन तांबे, प्रताप भोसले आणि नगराध्यक्ष अनिता जगताप उपस्थित होत्या तर संजीवनीचे युवा संचालक विवेक कोल्हे यांच्यासह संस्थांचे सर्व अधिकारी यावेळी हजर होते. याप्रसंगी ग्रामस्थांसह संजीवनी उद्योग समूह आणि नगरपालिकेच्या वतीनंही हावरेंचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विश्वस्त सचिन तांबे यांनी स्वागत केलं तर अनिता जगतापांसह वाघचौरे आणि प्रताप भोसलेंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यानंतर पत्रकारांशी बोलताना चेअरमन हावरे म्हणाले की मी शास्त्रज्ञ असल्यानं सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाल्याचा आनंद आहे. बाबांच्या इच्छेनंच मी या ठिकाणी आलो. साईंच्या सेवाधर्माचं पालन करून समाजातील पीडित गोरगरिबांच्या सेवेचं काम करू. याचबरोबर भाविकांच्या देणगीच्या प्रत्येक पैशाचा प्रामाणिक, पारदर्शी आणि पथदर्शीपणे वापर करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं. शिर्डीच्या प्रलंबित प्रश्नांसह पाणी, रस्ते, स्वच्छता आणि परिसर दुरुस्तीसाठी प्राधान्य देऊन साईभक्तांना सुखकर वातावरण निर्माण करून देण्यासाठी हे विश्वस्त मंडळ काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. याचबरोबर विश्वस्त मंडळ नेमणुकीला होत असलेल्या विरोधावरही हावरेंनी सूचक प्रतिक्रिया दिली. देवस्थानाच्या धार्मिक ठिकाणी राजकारण नको. वादापेक्षा श्रद्धा महत्त्वाची असून श्रद्धा ही वादावर नक्कीच मात करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. नमस्कार. सर्वप्रथम आजच्या या शुभदिनी संस्थांच्या कार्यभाराचा एक चार्ज मी घेतला आहे असं मी जाहीर करतो. आणि आजपासून नवीन समितीला, नवीन कमिटीला एक काम करण्याची त्यांची सुरुवात झालेली आहे असंही जाहीर करतो. म्हणजे मी एक सायंटिस्ट माणूस आहे. बरेचदा असं विचारलं जातं की सायन्स आणि रिलिजन यांचा काय संबंध आहे. तर सायन्स आणि रिलिजन माझ्या मते वेगळे नाही आहेत, एकमेकांना पूरक आहेत, एकमेकांचे प्रतिस्पर्धी नाही आहेत, कॉम्पिटिटर नाही आहेत, कॉम्प्लिमेंटरी आहेत. या निमित्ताने मला आध्यात्मिक आणि धार्मिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली त्याचा मला आनंद आहे. आणि मी तर असं मानतो की बाबांनी आपल्या आयुष्यभर एक कोणतं काम केलं असं जर म्हणता येईल तर ते सेवेचं काम केलं, सेवाधर्माचं काम केलं. बाबांचा धर्म हा सेवाधर्म आहे आणि हा सेवा, या सेवाधर्माचं पालन करण्याची संधी बाबांनी या निमित्ताने मला दिली त्याचा मला सगळ्यात मोठा आनंद आहे. इथे बाबांच्या इच्छेने किंवा बाबांच्या आदेशाने मी आलेलो आहे असंच मी मानतो. आणि जे काय काम होईल, जे काय कार्य घडेल ते बाबांनी करून घेतलं असा मी त्याचा अर्थ समजेल. मी केलं किंवा आम्ही केलं असा त्याचा अर्थ होणार नाही. बाबांनी आमच्याकडून करून घेतलेलं काम आहे, आम्ही एक निमित्त मात्र आहोत. या ठिकाणी मित्र दूर वर म्हणजे देशभर मंदिराचं नाव जे आहे ते सेवाधर्मासाठी आहे. मला गेल्या 2-3 दिवसांमध्ये इतक्या लोकांचे फोन आले आणि कोणी सांगत होतं की माझा आमच्या गावचा एक नातेवाईक आमचा तिथे हॉस्पिटलमध्ये आहे, त्याला अशी आवश्यकता आहे. कोणी रुग्ण आहे त्याला अशी आवश्यकता आहे. म्हणजे पीडित, वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित असे घटक आपल्या समाजामध्ये खूप आहेत. मला असं वाटतं या निमित्ताने मंदिराच्या माध्यमातून गोरगरिबांची, वंचितांची, दुर्लक्षितांची, पीडितांची सेवा जर करता आली तर ते सगळ्यात मोठं काम या कमिटीचं ठरेल. आणि या निमित्ताने मंदिरात देणगी देणाऱ्यांची संख्या खूप आहे. लांबून लांबून मोठ्या अंतःकरणाने, भावनेने लोक देणगी देतात. या देणगीच्या प्रत्येक पैशाचा प्रामाणिकपणे, पारदर्शीपणे आणि पथदर्शी कार्यक्रमातून वापर होणे हे गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने होईल अशी मी ग्वाही सर्वांच्या वतीने देऊ इच्छितो. प्रत्येक पैशाचा उपयोग जो आहे तो समाजासाठी होईल,
गोरगरिबांच्या विकासासाठी होईल, त्यांच्या गरजा पुरवण्यासाठी होईल, महाराष्ट्रभरासाठी होईल आणि देशातल्या गरजा पुरवण्यासाठी सुद्धा होईल। मंदिर आणि गाव हे वेगळे नाही आहेत, हे अभिन्न आहेत। मंदिराच्या माध्यमातून गावाचा विकास, गावाच्या माध्यमातून मंदिराचा विकास हा झाला पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो भक्त या ठिकाणी येतो तो भक्तीसाठी येतो, ती एक भावना घेऊन येतो, काही प्रेरणा त्याला मिळावी, त्या भावनेचा आदर व्हावा आणि भक्तिभावाचं वातावरण इथून तो घेऊन जावा। इथून गेल्यानंतर त्याच्या मनात एक वेगळ्या वेदना म्हणजे संवेदना वेदना त्याच्या गेल्या पाहिजेत आणि चांगल्या संवेदना त्याच्या मनात निर्माण झाल्या पाहिजेत, असं वातावरण या ठिकाणी व्हावं असा सर्वांच्या वतीने प्रयत्न केला जाईल। अनेक वेळा शिर्डीमध्ये आलो, एकदाचा अनुभव मी सांगू इच्छितो। 3 वर्षापूर्वी मी शिर्डीला आलो होतो, सहकुटुंब आलो होतो आणि दर्शन रांगेचा वाईट अनुभव मी घेतलेला आहे। लोटा लोटी, ढकला ढकली, चेंगरा चेंगरी आणि त्यातून मी ढकलला गेलो। बाबांकडे पाहायला जेमतेम एखादा सेकंद मला मिळाला असेल, मला फार विषण्णता वाटली। बाहेर गेलो आणि मी मनात विचार केला की आता मी शिर्डीला कधीच येणार नाही, परंतु बाबांचा चमत्कार बघा की बाबांनी मला बोलवून घेतलं आणि मी हा बाबांचा प्रसाद समजतो। परंतु शिर्डीमध्ये येणाऱ्या एकाही माणसाला असा चेंगरा चेंगरीचा, लोटा लोटीचा, ढकला ढकलीचा अनुभव येऊ नये अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि त्यासाठी प्रयत्न केला जाईल। मला काय वाटतं, वादापेक्षा श्रद्धा ही महत्त्वाची आहे आणि श्रद्धा ही वादावर मात करेल असा माझा विश्वास आहे। नाही, माननीय मुख्यमंत्र्यांसोबत मी जेव्हा बोललो तेव्हा काम विकास इथल्या सोयी याच्याबद्दलच बोलणं झालं। हा जो राजकारणाचा भाग आहे, मी असं मानतो की धार्मिक क्षेत्र आहे, पवित्र क्षेत्र आहे, याच्यात राजकारण कोणी करू नये, राजकारणाचा भाग येऊ नये, राजकीय चर्चा पण होऊ नयेत अशी माझी मनापासून इच्छा आहे। स्वतःच्या मनातले जे कलह असतील, काय दुःख असतील, ते आपण वेगळ्या पद्धतीने शांत करून घ्यावेत, इथे कोणी आणू नयेत असं माझं मत आहे। याप्रसंगी संस्थान संकुलातील प्राचार्य शिवगजे यांनी सूत्रसंचालन केलं। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, एसएन मीडिया, शिर्डी।